गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी येथील पुरणलाल पारधी या शेतकऱ्याने वारसान हक्काच्या शेतजमिनीत जाणाऱ्या रस्त्यावरून गैर अर्जदाराच्या अतिक्रमणाला घेऊन 25 नोव्हेंबर पासून पाणी टंकीवर आमरण उपोषण सुरू केले होते। या उपोषणाला 18 दिवस लोटून प्रशासनाने उपोषणाची दखल घेतली नव्हती, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत असताना 19व्या दिवशी पोलीस विभागाने यशस्वीपणे मध्यस्थी केल्यानंतर पुरणलालने आंदोलन मागे घेतले। पोलिसांच्या मदतीने आंदोलक पुरणलाल पारधी यांना पाणी टंकीवरून उतरवण्यात प्रशासनाला यश आले आहे। कालपात्री येथील पारधी या शेतकऱ्यांचे वारशान हक्काची शेतजमीन आहे। शेतजमिनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर 2 गैरअर्जदारांनी अतिक्रमण केले होते। रस्ता बंद केल्यामुळे धानाची मळणी कापणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आडकाठीला पुढे जावे लागत होते। यासाठी गेल्या अनेक वर्षापासून पुरणलाल प्रशासनाकडे न्याय मागत होते, मात्र प्रशासनाने देखील गैरअर्जदाराची चूक पुढे करीत त्याचे अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले। त्यानुसार एकदा अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्यात आला, मात्र तालुका प्रशासनाच्या कारवाईनंतर ही गैरअर्जदार पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण केले। या अन्यायाला कंटाळून पुरणलाल पारधी याने 25 नोव्हेंबर पासून न्यायासाठी गावातील पाणी टंकीवर चढून आमरण उपोषण सुरू केले होते। या उपोषणाला 19 दिवसाचा काळ लुटला असून त्याला पाणी टंकीच्या खाली उतरवण्यात यश आले आहे। MTS न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा।